तुम्हाला थंबनेलून कळलंच असेल की बारकीचा ऍक्सिडेंट झालेला आहे. तर तो ऍक्सिडेंट कसा झाला, कुठे झाला, कशामुळे झाला, तिला तिचं नाव लपवण्यासाठी तू तिला वाचवण्यासाठी तू खोटं तर नाही बोलत ना? ती माग होती, ती माग होती, तिले लांब होती. बोल काय झाले आता बोल. कसे पाहिजे तुला? हाय गाईज, तर आज मी बऱ्याच दिवसांनी शॉपिंगला जाणार आहे, कारण की मी बरेच दिवस झाले कोणताही ड्रेस वगैरे काही घेतलेलं नाही आहे. आज माझ्यासोबत आहे माझा एक मित्र आहे, जो की आता माझी तिकडे वाट बघत आहे. तर आज मी, मला पण माहीत नाही मी आज कुठे कुठे जाणार आहे पुण्यात, तर चला मी तुम्हाला दाखवतो की ही जर्नी कुठून कुठपर्यंत होते. तर गाईज, आपण आपल्या मित्राजवळ पोहोचलो आहोत. तर हा आहे आपला मित्र महेश माने ऑफिशियल, यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे. मित्राबरोबर बऱ्याचशा गप्पा मारल्याच्या नंतर, बराचसा टाइमपास केल्याच्या नंतर आम्ही आमच्या मार्गाला निघालो. हे गाईज, तर मी आता हॉस्पिटलमध्ये जात आहे. तुम्हाला थंबनेलून कळलंच असेल की बारकीचा ॲक्सिडेंट झालेला आहे. तर तो ॲक्सिडेंट कसा झाला, कुठे झाला, कशामुळे झाला, तर हे सगळं आपण बारकीच्या तोंडूनच ऐकून घेऊया. त्यामध्ये तिला कुठे इजा झाली, काय झालं, ते सगळं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूया. तोपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आज आपण आलोय पुण्याच्या टी वाय पाटील. हां, तर हाय का सगळ्यात आधी? हाय. हां, तर सांग किती दिवसापासून दवाखान्यात आहे तू? 9 दिवस. आणि सांग काय काय झालं होतं, सांग सुरुवात कशी झाली, कोणत्या दिवशी झालं?
13 तारखेला झालतं, सकाळी झालतं 10 वाजता. मी पडलेली म्हणजे वर्गाच्या बाहेर जात होते आणि तिथूनच उमऱ्याचं तिथं पडले आणि उमरा लय घाण लागला म्हणून त्या खाली डायरेक्ट पिचकल. हा पिचकल. आणि मग ते मला काहीच करता येईना ना, थोडंसं पाय कसं तरी हे करून सॉक्स काढला आणि दोन्ही पायाचे सॉक्स काढले. शूज पण होते तिथं. मला वाटते कदाचित शूजमुळं पण लागला असं अजून जास्त म्हणून ते हाड पिचकल. म्हणजे तुझा पाय नेमका घसरला कसा? कोणी धक्का दिलता? कुठं बेंचला अडकला? म्हणजे कसं काय? हा नाही, मी माझी मैत्रीण बोलत होतो आणि ती माग होती आणि स्पीडमध्ये चालत होते आणि मग ते चालता चालता काय झालं ते मला पण कळलं नाही, पण उमरा लागला एवढं माहिती म्हणून हटते. पण चालता चालता कशाला तरी लागून तू पडली ना? हा का? कोणी मैत्रिणी बैत्रिण जोरात धक्का दिला, तिचं नाव लपवण्यासाठी, तू तिला वाचवण्यासाठी तू खोटं तर नाही बोलत ना? नाही नाही नाही, ती माग होती. आणि तुला बाहेर गडबड कशाची होती त्याची? स्पीड मध्ये का चालत होती? असंच मला वाटलं होतं ती पकडण, पण ती तिथंच बोलत होती. त्याच्यानंतर काय झालं? किती वेळ तू तशी राहिली? आणि मग मी पडले आणि वर्गाच्या बाहेर होते ना आणि मग थोडंसं असं हे सॉक्स बिक्स काढले ना, मग ती सूज उन्हाळायला लागली, मग हळूहळू दुखायला लागली. मग टीचरांना बोलवलं आणि टीचर ते सगळे म्हणले की नाही का तिच्या मामाला फोन लावा आणि मग ते तिच्या मामाला बोलवा आणि मग तुझा नंबर नव्हता मला पाठ आणि मग दोन पोरींना पाठवलं होतं घरी, त्या आलत्या आणि मग तू आलता, मग तू नेलं आणि मग एक दिवस अर्धा दिवस म्हणजे असंच फिरतीवरच घातला आणि मग इकडं आलं. अच्छा, मग तुझ्या वेळेस पडल्या पडल्या तुला असं जाणवलं नाही की हाड मोडलं असं काही जाणवलं नाही? टीचरांनी तुला काहीच अशी मदत केली नाही? विचारलं काय काय केलं टीचरांनी? काय प्रोसेस? म्हणजे विचारलं की नाही का दुखतंय का नाही, सूज कशी झाली आणि पडली कशी सांगितलं आणि मग फोन करायला लावला. मला नंबर नव्हता पाठ. माझा नंबर तुला पाठवू? आता असेच जर इमर्जन्सीला माझा नंबर लागत असेल तर मग काय करणार? बरं ठीक आहे, चल. मी किती वेळात पोहोचलो तिथे? म्हणजे तुला लागल्यापासून, मला बोलवल्यापासून मी किती वेळात आलो असं म्हणायचं? तू पडल्यापासून मी किती वेळात तुझ्यापर्यंत पोहोचलो? 20 मिनिट. ठीक आहे. थोडक्यात तू पाय घसरून पडलीस उमऱ्यावर, हां, आणि तुझी नडगी मोडली. एकदा दाखव तुझा पाय. येस सर. बर, दवाखान्यात तू किती दिवसापासून आहेस? 9 दिवस. काय काय हे केलंस तू? कसं वाटतंय तुला 9 दिवस हॉस्पिटलमध्ये? नेक्स्ट टाइम तुला वाटतंय की नाही? पण तुला इथं खायला प्यायला आरामात भेटतंय त्याचं काही? आरामात खाण्यापिण्यासाठी परत परत दवाखान्यात येऊ वाटल का? का बरं? खाण्यापिण्यासाठी काय बोर होत बसत.